नमस्कार, मी सुप्रिया सोनचाफा मराठमोळी चव या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही नवीन माठ घेता किंवा जुना माठ वापरायला काढता तेव्हा थंड पाणी राहण्यासाठी काय टिप्स फॉलो करायच्या हे पाहणार आहोत. त्यासाठी हा माठ मी जवळपास 12 तास पाण्यामध्ये भरून ठेवला होता पाण्याने. तुम्ही हवं तर एक दिवस म्हणजे पूर्ण अख्खा 24 तास देखील भरून ठेवू शकता. आता हा मी 12 तास भरून ठेवला होता. आता यातील पाणी मी पहिल्यांदा काढून घेते. यातील पाणी मी काढून घेतलेलं आहे. जेव्हा केव्हा तुम्ही नवीन माठ विकत आणता तेव्हा पहिल्यांदा हे 12 ते 24 तास असंच पाण्यात भरून हा माठ ठेवायचा आहे. आणि त्यानंतर ना एक ग्लास पाणी घ्यायचं. आता या ठिकाणी मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी एक लिंबू पूर्ण एक लिंबाचा रस टाकून घेते. एक लिंबूचा रस आहे तो टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान आपल्याला हे मीठ यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. जे मिठाचं लिंबाचं पाणी आहे ते आपण या माठामध्ये टाकून घेऊयात आणि पूर्ण पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे. पाणी व्यवस्थित सर्व बाजूंनी चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा जेणेकरून ते पाणी सर्व बाजूंनी व्यवस्थित लागलं जाईल. आणि आतनं आणि बाहेरनं दोन्ही साईडनी हे पाणी आपल्याला चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण नवीन किंवा जुना माठ दोन्ही सुद्धा करून घ्यायचं आहे जेणेकरून मिठाच्या पाण्यामुळे माठाला जी छिद्र असतात म्हणजे होल्स असतात ज्याने आपलं पाणी थंड होतं ते ओपन होतात. आणि आपण जेव्हा माठ वापरतो रेग्युलर त्यावेळेस काय होतं की त्याला आतनं असं मऊ होतं म्हणजे शेवाळा येतं म्हणतो ना आपण त्या पद्धतीने हे होतं. त्यामुळे आठवड्यातून नाही शक्य झालं तर 2 आठवड्यातून तुम्ही अशा पद्धतीने मिठाचं आणि लिंबाचं पाणी करून आणि स्वच्छ करायचं आहे माठ. आता हे सर्व बाजूंनी चोळून घेतलेलं आहे. जवळपास 10 मिनिट आपण या पाण्यामध्येच हा माठ ठेवून देणार आहोत. अशाच पद्धतीने आपण फक्त हे 10 मिनिट ठेवून देऊयात. एक 10 मिनिट झालेले आहे. आता आपण यातील पाणी काढून घेऊयात आणि हे स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घेऊयात. त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे. आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडा वेळ उन्हात वाळत देखील ठेवू शकता किंवा फॅनखाली थोडा वेळ वाळून नंतर न वापरला तरीही चालेल किंवा डायरेक्टली आता यामध्ये पाणी भरून वापरला तरीही चालेल. एकदम परफेक्ट असा आपला माठ रेडी झालेला आहे पुन्हा वापरण्यासाठी. आणि दुसरी एक टीप आहे जे की पाणी थंड राहण्यासाठी असा एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि हा ओला करायचा छान आणि हा या माठाला असा व्यवस्थित रॅप करायचा आहे. जेव्हा जेव्हा हा कपडा सुकला जाईल तेव्हा पुन्हा आपण हा कपडा ओला करून पुन्हा या माठाला रॅप करून घ्यायचा जेणेकरून आपलं जे पाणी आहे ते पूर्णपणे थंड राहील. आणि महत्त्वाची गोष्ट, माठ आठवड्यातून एकदा, शक्य नसेल तर 2 आठवड्यातून एकदा, म्हणजे महिन्यातून 2 तरी असं मीठ आणि लिंबाच्या पाण्याने हा माठ छान स्वच्छ करून घ्यायचा जेणेकरून आपलं पाणी छान व्यवस्थित थंड राहील. आणि आपल्यालासुद्धा मस्त पाणी प्यायला मिळेल. फ्रीजचे पाणी पिण्याची काहीच गरज पडणार नाही कारण ते तर हेल्दी नसतंच. आणि जर तुम्हाला ह्या ज्या टिप्स आहे त्या उपयोगी वाटत असल्या, हेल्पफुल वाटत असल्या तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. अशा पद्धतीने ह्या टिप्स वापरून तुम्ही तुमचा माठ स्वच्छ ठेवू शकता, पाणी थंडगार करून घेऊ शकता. मस्त टिप्स फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.